You're listening to ChiniMandi.com podcast. शेतकऱ्यांसाठी खुशखबर, सरकारकडून आता नॅनो डीपीएल ला मंजुरी. सरकारकडून क्रूडवरील विंडफॉल टॅक्स मध्ये वाढ, मात्र ETF डिझेलच्या टॅक्स मध्ये कपात. कर्नाटक मंड्यामध्ये ऑर्गॅनिक गुण उत्पादन युनिटचे उद्घाटन. ई श्रम कार्डापासून मिळतात अनेकांना लाभ, कोट्यवधी लोकांनी केली नोंदणी. इथेनॉल ड्रायव्हर्सनंतर साखरेमध्ये 28.5 लाख टनांची वाढ. फिलिपाईन्स CADPIच्या विस्थापित साखर कामगारांना P79 मिलियन नुकसान भरपाई मिळणार. होळीवर महागाईचा वार, आटा तांदळाच्या दरात 20% वाढ. शेतकऱ्यांसाठी ऊसाच्या नव्या प्रजातींचे पर्याय उपलब्ध. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध. अशाच काही बातम्या सविस्तर वाचण्यासाठी भेट द्या चीनी मंडी.com ला आणि युट्यूबवर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.